नोटाबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काही नवे निर्णय जाहीर। रब्बी हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना एक आठवड्यात पीक कर्जाच्या अंतर्गत 25,000 रुपये बँक खात्यातून काढण्याची परवानगी। जनधन खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर सरकारचं लक्ष असून दुसऱ्यांचे पैसे स्वतःच्या खात्यात जमा करू नका, केंद्र सरकारचं आवाहन। नोटाबंदी मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ। प्रत्येक मुद्द्यांवर संसदेत चर्चा होईल त्यासाठी सरकारची तयारी, पंतप्रधान। नोटाबंदी निर्णयाच्या विरोधात मोर्चात सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा, उलटसुलट भूमिकेविषयी व्यक्त केली नाराजी। बचत खात्यात 2.5 लाखाहून अधिक आणि चालू खात्यावर 12.5 लाखाहून अधिक रक्कम भरणाऱ्यांची माहिती आयकर खात्याला जाणार। नोटाबंदीमुळे हॉटेल व्यावसायिक, किरकोळ बाजार, पर्यटनावर मोठा परिणाम। केवळ 100 रुपयांच्या नोटांवर व्यवहार करण्याची वेळ आल्यानं खर्चावर मर्यादा। एटीएमच्या बदलांना 1,500 कोटींचा खर्च अपेक्षित, देशभरातल्या 2.5 लाख एटीएम केंद्रांमध्ये करावे लागणार बदल। रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केलं नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन, महागाई कमी होईल, गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण तयार होणार असल्याचा विश्वास। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ललित मोदीला भारताच्या ताब्यात देण्यासाठी ब्रिटन सरकारला विनंतीपत्र लिहायला मुंबईतल्या विशेष न्यायालयाची सक्तवसुली संचालनालयाला परवानगी। भारताच्या 11 जवानांना ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा भारतीय लष्करानं फेटाळला। दिल्लीसह उत्तर भारतात आज पहाटे भूकंपाचे धक्के, कोणतीही जीवितहानी नाही। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली। राज्य परिवहन महामंडळाची 6 प्रादेशिक कार्यालयं बंद करण्याचा निर्णय, आस्थापनेवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं एसटीची उपाययोजना। आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारत सुस्थितीत।